गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री कुणाचा ह्या नाट्यामध्ये अखेर आता 22 तारखेला पडदा पडण्याची शक्यता वर्तली जात आहे. दिल्लीमध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या बैठकांमध्ये काल शरद पवार सोनिया गांधी यांची बैठक झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि या दिवसभर राष्ट्रवादीची बैठक चालली. तर त्याच पार्श्वभूमीवर उद्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यांची संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर संजय राऊत सुद्धा त्या बैठकीला जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. त्यानंतर आज तातडीने शरद पवार यांची संजय राऊतनी भेट घेतली आणि त्यानंतरच काही वेळामध्ये 15 ते 20 मिनिटाच्या अंतरामध्ये उद्धव ठाकरे यांना सर्व आमदारांना दिल्लीमध्ये मुंबईमध्ये 22 तारखेला हजर राहण्याची सूचना दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्या सूचनेमध्ये त्यांना स्पष्ट असं म्हटलेलं आहे की 22 तारखेला ज्यावेळेस तुम्ही येता तर ते आपले आयडी कार्ड हे सोबत घेऊन येणे अति आवश्यक असणार आहे. याचाच अर्थ की 22 तारखेला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जी शिवमहाआघाडी आहे हे सत्ता स्थापन करणार असल्याचे सूत्रांकडून बोलले जाते. त्यामुळे आता गेल्या अनेक दिवसापासून जे नाट्य सुरू होतं की मुख्यमंत्री कोण होणार कोण आघाडी करणार तर यावर बहुतेक शुक्रवारी येणाऱ्या पडदा पडणार असल्याची शक्यता वर्तून आहे. त्याच चित्र उद्याला दिल्लीमध्ये होत असलेल्या बैठकीनंतर पण स्पष्ट होणार आहे. परंतु 22 तारखेला जवळपास कोणाचं सरकार येणार हे मात्र निश्चित होणार आहे.